जिल्ह्यामध्ये बैठकी चालू आहेत, त्यावरती काय सांगाल आपण? निवडणुकीसाठी उमेदवारी महाविकास आघाडीनं मला दिली, त्याबद्दल आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो. निवडणूक डिक्लेअर झाल्यापासून, उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून मी सुसंवाद बैठकाच्या माध्यमातून पूर्ण मतदारसंघात एक फेरी आता पूर्ण करत आहे. पुढल्या 2-3 दिवसामध्ये ती फेरी पूर्ण कम्प्लीट होईल. आणि मला सांगायला आनंद होतो की पूर्ण मतदारसंघामधून ज्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतोय ते पाहून आमचे महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते ज्या पद्धतीनं कामाला लागले आहेत त्यावरून असं वाटतंय की नक्की आम्ही ही लढाई जिंकू. तर साहेब, याच्यामध्ये एक दोन प्रश्न आहेत, जेणेकरून लातूर लोकसभेसाठी म्हणजे अत्यंत याच्यासाठी राहणार आहेत. तर साहेब, जसं की आत्ता जी चर्चा चालू आहे, जे तुमच्या प्रमाणपत्राच्या संदर्भात जी चर्चा करत आहेत, त्या संदर्भात काय सांगाल आपण? माझ्या प्रमाणपत्राच्या सगळ्या चौकशा झालेल्या आहेत, जेवढ्या उपलब्ध आहेत तेवढ्या सगळ्या चौकशा माझ्या प्रमाणपत्राच्या झालेल्या आहेत. माझ्या प्रमाणपत्राबद्दल हायकोर्टाचं डिसिजन झालेलं आहे, आणि हायकोर्टापेक्षा कोणी जर मोठी अथॉरिटी असेल तर आता सुप्रीम कोर्टच आहे. भाजपकडून सर एससी समाजाला कॅन्डिडेट म्हणून दिलेला आहे उमेदवारी, आणि वंचित बहुजन आघाडीकडून उदगीरकरांना, नरसिंह उदगीरकरांना उमेदवारी दिलेली आहे, तो आहेत मातंग समाजाचे. आपण जे आहे तर एक माला जंगम म्हणून, तर तुम्हाला जे काँग्रेसकडून जी उमेदवारी दिलेली आहे, पसंती केलेली आहे, त्यावरती काय सांगाल? आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला माहीत असलेल्या 2-4 जातीच या कॅटेगरीमध्ये घातल्यात असं नाही, जवळपास 60-65 जाती जवळपास या कॅटेगरीमध्ये घातलेल्या आहेत. आणि आदरणीय बाबासाहेबांनी सगळ्या जाती धर्माला या प्रोसेसमध्ये सहभाग घेता यावा म्हणूनच हे संविधान निर्माण केलेलं आहे, आणि या संविधानाच्या आधारावरच हे निवडणूक लोकशाही चालत असते. आणि जर बाबासाहेब आंबेडकरांनीच आमची जात जर त्या कॅटेगरीमध्ये घातली असेल तर तो त्या जातीचा अधिकार पण आहे, आणि सगळ्यांना सन्मान देण्याची भावना काँग्रेसने जपलेली आहे. त्यामुळं काँग्रेसने सगळ्या जातीबरोबर आमच्याही जातीचा ह्यावेळेस विचार केला आहे. सर, आणखी किनगावमधले एक प्रश्न आहे, आणखी एक माझं किनगावमध्ये जे प्रलंबित प्रश्न जे आहेत आजपर्यंतचे, गेल्या 40-45 वर्षापासून, ते प्रश्नाला आपण मार्गी लावणार का? जसं की प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्याचं ग्रामीण रुग्णालय रूपांतर करायचं आहे, आणि दुसऱ्या गोष्टी शासकीय विश्रामगृहाचा प्रश्न आहे, पुन्हा नंतर नगरपंचायतीचा जे विषय जे धरून बसलेला आहे गावकऱ्यांनी, त्याच्यावरती काय सांगाल आपण? बेसिकली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे प्रश्न येतात ते सोडवण्याची जबाबदारी मात्र आम्ही नक्की घेऊ, पण जे प्रश्न स्टेट गव्हर्नमेंटच्या, जिल्हा परिषदेच्या अंडर येतात अशा प्रश्नाबद्दल फक्त पाठपुरावा आम्ही करू शकतो. म्हणजे आदरणीय अमित जी देशमुख सर आहेत, आदरणीय धीरजभाई आहेत, हे यांच्या माध्यमातून ते प्रश्न कसे मार्गी लावता येतील त्याचाही प्रामाणिक प्रयत्न आपल्याला करता येऊ शकेल. पण ही प्रोसेस नंतर, इलेक्शन नंतरची प्रोसेस आहे, त्यामध्ये जनतेने आशीर्वाद दिला आणि निवडून दिलं तर ह्या प्रोसेसमध्ये मला सहभागी व्हायला आवडेल. काय सांगाल आता जनतेला तुम्ही? जनतेने विचार करून मतदान करावं आणि योग्य उमेदवार निवडून द्यावा, आणि मला नक्की गॅरंटी आहे की जनता योग्य उमेदवार म्हणून माझी निवड करेल आणि मला भरघोस मताने निवडून देईल.